नमस्कार, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलात खूप मनापासून स्वागत आहे. कसे आहात सगळे? हे कपडे तुम्ही जर बघत असाल तर ही साडी हळदी कुंकवाला घातलेली होती मी, तर तिला आता वॉश करायची आणि ही पॅन्ट आणि एक शर्ट एक टॉवेल आहे तो धुवायला टाकायचा आहे. तर मी बघते आता. गुडूज आज आहे 28 जानेवारी आणि आज गुडूचं ओपन डे आहे. आता ओपन डेला निघाले मी, पण आता ह्यांना नाश्ता पण करून जायचं, कारण हे येतील आता कामावरून. तर मी त्यांना चहावर चपाती करते, मी आल्यावरती नाश्ता करेल, ह्यांना बनवून जाते. गुड्डू वगैरे आम्ही दोघं पण येऊ ना, तेव्हा नाश्ता करेल आम्हाला. आता पटकन चहावर चपाती करते आणि मग निघते. थोड्या ना वेगळ्या पद्धतीने जर पिठलं करायला घेतलं म्हणून पटकन व्हिडिओ चालू केला तुमच्यासाठी. इथे मी ना तेला कढईमध्ये ना तेल कांदा आणि तेल गरम केलं, त्यानंतर कांदा मिरची आणि कढीपत्ता टाकलेलं आहे. आणि हे व्यवस्थित मस्त थोडंसं हलकंसं फ्राय होईपर्यंत मी हलवणार आहे. तर इथे मी पीठ भिजवून घेणार आहे बेसनचं, त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकून पीठ भिजवून घेणार आहे. पीठ भिजवणार नाही, म्हणजे असं मिक्स करणार आहे व्यवस्थित सगळं. सोयीपुरतं मीठ, इथे हळद, मिक्स करायचं आहे सगळं व्यवस्थित. आणि ना चाळून घ्यायचं एक मिनटं, इथे मध्ये मध्ये हलवायचं थोडंसं. आता ह्याच्यामध्ये ना मी पाणी टाकणार आहे. ह्या तेलामध्ये जो हे केला आहे ना, त्याच्यामध्ये मी पाणी टाकणार आहे. माझी मुली पूर्वा खेळते, आवाज येतो आहे. आता याला पाण्यामध्ये पाणी टाकलं ना, तर ह्या पाण्याला छान उकळी येऊ दे. पाणी उरलं, छान उकळी आली ना, का आपण हे जे पीठ भिसांचं पीठ भिजवलं ना, ते आपण थोडं थोडं करून ह्याचे टाकायचं. छान चाळून घेतलं आहे चाळणीने, त्याच्यामध्ये काही गुठळ्या किंवा काही हे असेल तर ते आपल्या पिठल्यामध्ये करताना काही प्रॉब्लेम नाही येणार. त्यासाठी इथे छान पिठला पाण्याला उकळी येऊ दे. पाण्याला उकळी आली की थोडं 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 पीठ टाकून हलवून हलवून तो मिक्स करायचा आहे. इथे मी भाकरीसाठी उकड घेतले, उकड घेणार आहे. त्यासाठी मी पाण्यामध्ये मीठ टाकून घेतले, उकळ येऊ दे. छान उकळ छान आली का मग मी पीठ टाकेल. इथे दाल पलकसाठी कुकर लावलेला आहे आणि इथे पूर्वा काय म्हणजे सगळं खाऊचा कचरा करून टाकलाय. खाऊ दिलं तो शी नोकरी झाले. आता इथे आपण थोडं थोडं पीठ टाकायचंय. थांब जरा पुरा पुरा 2 मिनिट हा का टाकायचंय, मिक्स करायचं. कृषी कोथिंबीर टाकायची, पाणी टाकायचं आणि मग मिक्स करून घ्यायचं. हे नाटकी रडू आहे पूर्वा, नाटकी रडू आहे ना तुझं? हां नाटकी रडू आहे ना हे. अजून गोड पाणी टाकते मी. मला कमी घेतली होती पिठल्याला, ठेवून देणार आहे मी. सुकं करणार आहे मी पूर्ण, जास्त पाणी टाकत नाही आहे मी. भाकरीवरती खायचं, थोडं सुकं करते. छान मस्त टेस्टी असं पिठलं होतं. मी कधी पण ना कोणतं पण जेवण करताना ना प्रत्येक वेळेला ना नवीन नवीन पद्धतीने करते. चिकन पण मी प्रत्येक वेळेला ना थोडं नवनवीन पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने करते. आज ह्या पद्धतीने केलं तर उद्या त्या पद्धतीने, उद्या ती पद्धत. म्हणजे जेवणामध्ये त्याची प्रत्येक गोष्टी म्हणजे त्याची टेस्ट प्रत्येक वेळेला वेगवेगळी लागते, छान लागतं. आणि पिठलं पण मी तसंच करते प्रत्येक वेळेला, थोडं थोडं वेगवेगळ्या पद्धतीने करत जाते. कोणतीही भाजी केली ना थोडी थोडी वेगवेगळ्या पद्धतीने करून बघते. आजही टाकून बघितलं, उद्या ते टाकून बघायचं. छान लागलं का तुम्हाला दाखवते मी. आता हे असं सुकं होऊ दे आणि मग नंतर तुम्हाला दाखवते. ते तर उकळ आलेली पाण्या व्यवस्थित उकळ येईल. मी आता पीठ टाकून घेते ह्याच्यामध्ये उकळ आल्यावरती. अशा पद्धतीचं पिठलं तुम्ही सगळेजण करत असाल, पण मी फर्स्ट टाईम केलेलं आहे असं. पण मी कसं करतो, आम्ही पीठ पाण्यात भिजवतो आणि मग तेल कांद्यामध्ये टाकतो. पण पाणी टाकून मग थोडं थोडं पीठ टाकून हे पीठ पिठलं मी फर्स्ट टाईम बनवलं, म्हणून मी तुम्हाला दाखवलं. तर पिठलं मी बनवते तसं त्या पद्धतीचं बरेच जण बनवत पण असतील, पण मी फर्स्ट टाईम बनवलं. पाण्याची बॉटल चलो सोडून येऊ दे ट्युशन. ओपन डे झाले तर किती खुश आहे बघा. मला बोलतात हॅपी दिवाळी, माझी दिवाळी नाही निघत का? माहिती होत माझा रिझल्ट चांगला. बी पॉझिटिव्ह.
बी पॉझिटिव्ह, मग पुढच्या वेळेस बघतो बी पॉझिटिव्ह. हिचं जेवण जास्त आलं तरी हिला काय सुस्त खायचं, जेवण जास्त आलं तूच बोलीस ना, मग कशापर्यंत झालं जेवण आणि हे खायला बरोबर कसं आहे. दिवस खूप छान गेला, त्या गुडूचा जो ओपन डे होता ओपन डेमध्ये त्याला मार्क पण खूप छान मिळाले, सगळ्या विषयामध्ये छान मार्क मिळाले, प्रोग्रेस खूप त्याची छान आहे, टीचर वगैरे सगळ्या बोलायला लागला, प्रोग्रेस खूप छान आहे त्याची. रात्र वाजलेली आहे 10:30 आणि माझं जेव माझं आत्ताच जेवण झालेलं, भांडी घासायची आहे, इथे स्वीटी पण खालून जाऊन आलेली आहे, तिने तिचा बिछाना पकडलाय, आता मी झाडू मारते बिछाना करते, भांडी पण घासून घ्यायचे, भांडी घासून घेते कारण हे दोघं जण येतील, आज रविवार आहे म्हणून ते दोघं जण उद्या रविवार आहे ना म्हणून ते दोघं जण एवढ्यावर खाले नाही तेवढं कधीच आले असते आले, जिथे जातील तिथे भांडणं सुरू. मम्मी तू बोलली हळूहळू झालं जेवल्यानंतर, एवढ्या पण हळू नाही सांगू, मारलं मी मारलं तर रडत बसती मी, एवढ्या पण तुला हळू नाही सांगलं का पाय दुसलायचं नाही, हळूहळू चाल कर धावत येतोस तू खालून मग तुला दम लागत राहतो, मी एवढ्या पण हळू नाही सांगितलंय काय नाही, मी एवढ्या पण तुला हळू नाही सांगलंय औषध भाऊ, दीदी माझ्या फोनला चार्जिंग लावायची आता समज मी आया क्या, जिथे जाते जेव्हा जिथे जाते तिथे सत्य काढणं अरे काय गुड्डू का गुड्डू 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 रडते मम्मी तू रडतोय मला तू बाय गुचल ना औषध आण गुड मॉर्निंग सगळ्यांना, सकाळचे वाजले इथे होते 8:30, दुधवाले येतात आमच्या इथे 8 वाजता, त्याच्यामुळे मी 8:30 जाग आली मला लगेच कारण आज रविवार होता ठरवलेलं जास्त वेळ झोपायचा, पण झोपता आलं नाही कारण दुधवाले आले त्याच्यामुळे मग उठावच उठली ते उठलीच मग, आणि मी ते दुधाचं टोप घेऊन गरम करायला आलेली होती, खिडकीतनं आवाज यायला लागला म्हणून वाकून बघायला घेतला, तर इथे बघा खारुताई दिसते तुम्हाला का, खारुताई तिकडे खाली एक ना ओंडी पडलेली आमच्या इथे अगोदर ज्या रूममध्ये राहतो तिने जे कोण राहतो त्याने पडदा केलेला होता, ओंडी लावून घेतलेली होती ती ओंडी, तिने खाली अक्षरशः पाडली ती आणि ती ओंडी घेऊन जायचा प्रयत्न करत होती, कुठे घेऊन जायचा तर प्रयत्न करत होती काय, पूर्ण ओंडी ती तोंडामध्ये भरत होती आणि खेचत होती पण तिच्याकडून ती खेचली जात नव्हती, मला मदत करायची इच्छा होती तिची पण ती, मी जे विंडो ओपन केली तर ती पळून जाईल, त्याच्यासाठी विंडो पण ओपन नाही केली, मी तिची गपचूप काय मजा चालली होती, तिचे खेळ चालले होताना मी गपचूप बघत होती, खूप छान वाटत होतं तिच्याकडे बघायला, आणि असं म्हणतात ती खरोताई तुमच्या घरात आलेलं खूप चांगलं असतं, खूप मस्त वाटत होती तिच्याकडे बघून, तिचं स्ट्रगल बघा ना किती आहे, कितींदा ती ओढणी घेऊन ती वरती चढत होती पडत होती चढत होती पडत होती पण तरी पण ती काय थकत नव्हती, ती ते घेऊन जाण्याचा खूप प्रयत्न करत होती, ती ओढणी खेचणं तिला खूप मुश्किल होत होतं बघा ना, त्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकता येण्यासारखं आहे म्हणून मी सतत तिच्याकडे बघत होती, विंडो ओपन केली म्हणून ती पटकन पळाली आणि पुन्हा मी विंडो लावून घेतली तर ती पुन्हा आली आणि पुन्हा ती घेऊन जायच्या मार्गाला लागत होती, तिला प्रयत्न मी मदत करण्याचा प्रयत्न करत होती पण ती काय प्रयत्न करून देत नव्हती, पण शेवटी मी विंडो ओपन केली आणि ती निघून गेली, आणि इथे मी रात्रीच गुड्डूचे कपडे शाळेचे कपडे ना भिजत ठेवलेले होते खूप खराब झालेले, कारण स्पोर्ट आता तू सध्या डान्समध्ये भाग घ्यायला घेतला ना त्यामुळे खूप अशी खराब झालेले होते, त्यामुळे ते कपडे मी आत्ता सकाळी उठल्यापासून धुवून घेतले, त्याचबरोबर ना त्या दोघांचे बॅगा पण धुवून घेतले आहे, इथे यांचा ॲप्रॉन होता यांचा एक शर्ट मी भिजत ठेवलेला होता, काही असे कपडे आहेत ना जे हाताने धुवायचे मी रात्रीच ते भिजत ठेवते, हा यांचा शर्ट ॲप्रॉन आणि गुड्डूच्या शाळेचं शर्ट आणि पॅन्ट एवढे कपडे मी सकाळी उठल्या पहिला ते धुवून टाकले कारण नंतर मग लगेच मला आंघोळ करायला, हे दोघंजण झोपलेले होते ते धुवून टाकले आणि पुढच्या कामाला वळते, इथे बॅगा धुवून टाकल्या शाळेच्या आणि हे बघ ना झाड कसं झालंय वेगळंच झालंय ना, कलर आणला तेव्हा कसा होता नाही आत्ता झालंय कसं मोठं झालंय भरपूर फुलं वगैरे पण येतात, इथे खान छान छोटी छोटी पावलंबी पण फुटले, म्हणजे यांचे जे बीज असतात ना आतमधले हे पडून ना ते खाली तिथे छोटे छोटे रोप पण आलेले आहेत, पण कलर खूपच चेंज झालाय, होता कसा कलर आणि झालाय कसा कलर, थोडा वेळ राहतो असा डार्क एकदमच डार्क नंतर पण हे असे व्हाईट व्हाईट होतात, हे असे व्हाईट होत जातात, काय काय तर स्टार्टिंगलाच व्हाईट येऊन जातात येतात कसं काही समजत नाही, पण छान फुललं आहे खूप मस्त बहरलं आहे, म्हणजे आणलं ते छोटं होतं आता मोठं पण झालं आहे साईजने आणि फुलं वगैरे खूप छान येतात, त्यांना ना सपोर्ट म्हणजे त्याच ना हे यांना मी एक दोरा लावला आहे असा इथे कारण हे असं दोरा झाला ना हे सगळे वाकतात असं खाली बघा हे असे वाकतात, ही खालची वेल आहे का
कुणी मला कोणाचं माहिती असेल तर मला सांगा की वेल आहे का जे जी अशी जमिनीला अशी पसरत जाते ना फुलांची ती वेल आहे का माहिती नाही कारण ही सगळी खाली पसरते म्हणजे येते खाली बघ ना हे ना तिनं मी सपोर्ट देण्यासाठी दोन्ही साईडला मी असं फिरवते 17 वेळा ते 17 वेळा सारखं काही ना काही चालूच असतं माझं हे असं म्हणजे उभी राहील ती अक्षरशः व्यवस्थित मग ते उभी नाही राहत ना व्यवस्थित म्हणून मग मी उभी राहत नाही ना व्यवस्थित म्हणून मी तिला मी असं दोरा लावून ठेवते मग ती जेणेकरून व्यवस्थित उभी राहील स्ट्रेट असं उभं राहता येईल तिला मग ती उभी राहते व्यवस्थित फुलं खूप छान वाटतात ना पण वाईट आल्यात काही असं पण बहरले पण भान छान आलं आहे पण भरपूर आहे म्हणा गुलाबाचं झाड लावलेलं आहे हा हितून म्हणजे हितून ते हितपर्यंत ग्रीन कलरचं आहे ही काठी ब्लॅक कलरची झाले कशी झाले ब्राऊन आहे ब्राऊन ना आणि हे इथून पण वरचा शेंडावरचा ब्लॅक आहे ब्राऊन आहे आणि हे इथे ब्लॅक आणि हा एकच ग्रीन पालवा म्हणजे फुटलेलं फूल आहे पान आहे कसं काही समजत नाही ते पहिल्यांदाच बघितलंय पान त्याला एकच पान आहे बाकी काही नाही आणि आता इथे यायला सुरुवात झाली आहे छोटं छोटंसं ज्योती ॲलोवेरा मस्त फुललं आहे छान फुललं आहे अजून येतं झालं इथून इथून ते तसंच येतं फक्त ते ना हे बारीक ॲलोवेरा आहे जाड ॲलोवेरा पाहिजे होता तुळस माझी खूप छान झालेली आहे मस्त झाले तुळस बरेच दिवस झाले बघायला नाही मिळत असे व्यवस्थित बघ व्यवस्थित बर्ग बघायला नाही मिळत हां हो हो 11 वाजल्यापासून हा पसारा घेऊन बसले 11 काय हा पसारा काय दीदी कधी होणार तेवढं ग्लोव्स घालून साफसफाई करायला घेतले किती अजून किती पसारा पसारा सगळा पसारा उचलायचा त्याची कुसलं पुस्तक काढलंय तिथून बाबा 11 वाजल्यापासून आंघोळ केले तिथून ती नाश्ता वगैरे झाल्यापासून बसले मोठा पेपर ठेव 11 वाजता तुम्हाला म्हटलंय पसरावरला बसलाय बसले आता वाजले 2:10 ना अजून पसरा बघा 11 वाजता बसले आता काय करायला घेतलंय ते इयरिंग्स आधी तसे राहणार आहेत तसे इयरिंग्स मग कसं टाइमपास करायला घेतलाय उचल सगळं पसार आता 2 वाजले दीदी पसारा बघून मला हे व्हायला लागलं चला आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटूया दीदीची साफसफाई चालूच आहे अजून जेवायचं आहे जेवण झालेलं आहे पण जेवले नाहीत अजून जेवायचं आहे आणि ते जेवून वगैरे संध्याकाळी ते तिघंजणं बाहेर जाणार आहेत कुठे जाणार आहे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की समजेल त्या ब्लॉग पूर्ण हा पूर्ण बघायचा आणि पुढचाही पूर्ण बघायचा आहे आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे कसा वाटला तो ब्लॉग तुम्ही ते आता आम्ही दीदीचा एवढं सगळं पसारा आवरून झाला का मग आम्ही जेवून घेणार आहे थोडा वेळ रेस्ट करणार आहे आज संडे आहे त्याच्यामुळे रेस्ट बनत आहे तेव्हा चलो आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते उद्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये भेटूया तेव्हा जाण्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चलो ओके बाय.